म्हणजे जसं फरजनची स्क्रिप्ट मी टकमकटकावरपासून लिहिली होती आणि आज आपण उमरठ्याला आलो याचं कारण मला एकदा ती भूमी पाहायची होती शूटिंग सुरू करायच्या आधी की जिथे सुभेदार वाढले जिथून त्यांचा प्रवास सुरू झाला स्वराज्याचा आणि त्या भूमीमध्ये आपण आज पोचलेलो आहोत. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्च मराठी. सुभेदार या चित्रपटाचं निमित्त आहे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी उमरट या गावी आम्ही आलो आहोत आणि विविध कार्यक्रम, विविध सोहळे होत आहेत तिथे, कारण चित्रपटाचं चित्रीकरण लवकर सुरू होणार आहे आणि दिग्दर्शक लेखक आपल्यासोबत आहेत, अर्थात दिग्पाल लांजेकर. आणि आपण या सगळ्या ठिकाणी, म्हणजे ही भूमी एक वेगळी एनर्जी देते आपल्याला, एक वेगळी ऊर्जा देते आणि ती तुम्हालाही, अर्थात तुम्ही या सगळ्या गोष्टीत असता त्यामुळे ती तुम्हाला जाणवत असते, कारण आम्हालाही ती जाणवते. खरंच एक स्थानमहात्म्य नावाची गोष्ट असते, क्षेत्र महात्म्य नावाची गोष्ट असते की त्या ठिकाणी त्या व्यक्तींची ऊर्जा, त्यांची तरंग, त्यांचे ज्याला आपण वेव्ज म्हणतो, वाईब्स म्हणतो, त्या सगळ्या सामावलेल्या असतात आणि त्या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत किंवा ती जी सगळी एनर्जी आहे ती तुम्हाला काम करायला नवीन गोष्टी देते, नवीन ताकद देते, बळ देते आणि नवीन कधी कधी तर क्रिएटिव्हिटी पण मिळते आपल्याला. या सगळ्याचा अनुभव मी घेतलेला आहे. म्हणजे जसं फरजनची स्क्रिप्ट मी टकमकटकावरपासून लिहिली होती आणि आज आपण उमरठ्याला आलो याचं कारण मला एकदा ती भूमी पाहायची होती शूटिंग सुरू करायच्या आधी की जिथे सुभेदार वाढले जिथून त्यांचा प्रवास सुरू झाला स्वराज्याचा आणि त्या भूमीमध्ये आपण आज पोचलेलो आहोत. आणि ती, ही जी वास्तू आहे, ही जागा ती ऊर्जा देते आपल्या सगळ्यांना. आणि इतर कलाकारांशीही आपण बोललो, पण हा चित्रपट अर्थात शिवराज अष्टक आणि त्याच्यातलं पाचवं पुष्प आहे आणि तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अनेक प्रोजेक्ट येऊन गेलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यात समाविष्ट करून घेतलेलं आहे आता ही कथा, आणि कशा पद्धतीने आम्हाला ह्याच्यातून काय नेमकं बघायला मिळणार आहे? सुभेदार तानाजी मालुसरे हे एक सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल की जे एक उत्तम राजनीतिज्ञ, उत्तम युद्धशास्त्रज्ञ, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं सुभा ज्यांच्या अंडर दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी, सुभ्या इतका मोठा प्रदेश, तर म्हणून ते सुभेदार. तर दोन प्रकारचे सुभेदार असतात, एक लष्करी सुभेदार असतात, एक महसुली सुभेदार असतात. महसुली सुभेदार हे त्या जमीन, त्या भागातली जमीन जी आहे त्या जमिनीचा संपूर्ण त्या भागावरचा महसूल, ॲडमिनिस्ट्रेशन, शासन हे ते पाहतात. आणि लष्करी सुभेदार जे आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या संख्येच्या सैन्याचं नेतृत्व करतात. सुभेदार तानाजी मालुसरे हे दोन्हीही होते आणि त्यामुळे हे व्यक्तिमत्व मांडायचा प्रयत्न मी करतो. म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे या जागी वावरले आणि तीच ही जागा, आणि तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने तुम आम्हाला इथे घेऊन आलात आणि त्यासाठी तुमचे खरं तर धन्यवाद करू की कमीच आहे, कारण शेर शिवराजच्या वेळीसही आपण प्रतापगडावर गेलो होतो आणि आज ही वास्तू. पुन्हा अजय पुरकर यांचं या चित्रपटाशी जोडणं, आणि कारण त्यांनी याआधी तानाजी मालुसरे केलेलं, पण संपूर्णपणे या भूमिकेत ते आता आहेत, तर त्याबद्दल थोडं. खूप मेहनत करतो आहे अजय दादा. आपण सगळेजण जाणतो की तो खूपच गुणी कलाकार आहे आणि पावनखिंडमध्ये त्याचं सगळं अभिनयाचं तेज आपण पाहिलं आणि बाजीप्रभू म्हणून सगळ्या महाराष्ट्रांनी त्यांना अजय दादा डोक्यावर घेतलं. आता एक मोठी जबाबदारी त्याच्यावर पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेली आहे. आपली टीम हे सगळं काम करते. आता दिग्पाल लांजेकरचं एकट्याचं शिवराज अष्टक हे राहिलंच नाही आहे, खरं तर हे सगळ्या प्रेक्षकांचं, महाराष्ट्राचं, आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. तर त्या टीमच्या माध्यमातून असं झालं की हे सगळं पेलून नेणारा अभिनेता हा अजयदादाच असू शकतो. आणि दुसरी गोष्ट, खूप मेहनत करायची त्याची तयारी असते. म्हणजे आत्ता गेल्या 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या कालावधीत त्यांनी जवळजवळ 25 किलो वजन कमी केलं या भूमिकेसाठी, जे बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी वाढवलं होतं. तर अशा पद्धतीने पूर्णपणे डेडिकेटेड असं ते काम चालू आहे. शस्त्राचा अभ्यास करण्यासाठी ती गेले 3-4 महिने तो खपतो आहे. वेगळ्या प्रकारची एक बागदार वक्रधोप त्याच्यासाठी आम्ही निवडलेली आहे ह्यावेळेस. पण तिचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा अभ्यास त्याचा चालू आहे. इतर रिहर्सल्स चालू आहेत, म्हणजे जसं अगदी नाटकाच्या म्हणाव्या इतपत तालमी डायलॉग रिहर्सल्ससाठी गेले 2-3 महिन्याच्या चालू आहेत. अशा रीतीने आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो.
आपण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक मुलाखती करतो, पण आता त्या जागी आहोत, त्यामुळे मला वाटतं अनेक शिवकालीन गोष्टी आहेत तिथे, थोडं आपण त्या साईड तिथे जाऊ आणि आणखीन काही मुद्दे आहेत जे मला विचारायचे आहेत, काही प्रश्न आहेत, सो त्याबद्दलही बोलू. निकोल सर, आता चित्रीकरण सुरू होणार आहे तर या जागी ही त्याचा केवढा भाग जो आहे जो चित्रीकरण करण्यात येईल या ठिकाणी असेल किंवा सारखं एक गाव आम्ही शोधून काढलं आणि तिथे आपण याचं शूटिंग करणार आहोत. उमरठ हे गाव हे पूजनीय वंदनीय भूमी आहे, तर तिथे डिस्टर्बन्स आमच्या शूटिंगमुळे होऊ नये असं आम्हाला वाटतं. आणि आजचं निमित्त जे आहे आणि ज्या पद्धतीने आपण वेगळ्या ठिकाणी गेलो, एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी अशा दोन्ही ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे आणि तिथे मालुसरे परिवार जो आहे मला वाटतं 85 गावांमधून आलेले ते, तर त्यांची पण खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि ही मला वाटतं मोठी एक जबाबदारी आहे, तर ती त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने? मी या गोष्टीकडे एका अर्थाने आशीर्वाद म्हणून पाहतो की आजचे हे सगळे मालुसरे हे कुठे ना कुठे तानाजीरावांचा अंश आहेत आणि त्यांच्या रूपाने मला हा सपोर्ट मिळतोय असं मला वाटतं. आता लवकरच चित्रीकरण सुरू होईल तर त्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.